असा एक आवाज सांगायचा होता मला महाराज, ऐका ते माझं काळीज आहे, लक्ष देऊन ऐका. मी ज्या परिवारामध्ये वाढतोय ना त्या परिवारात शिकवलं जातं, पडत्या पावसात जंगलामध्ये जर एखादी भिजलेली स्त्री तुमच्या डोळ्यांना दिसली तर तिच्या पाया पडून जर तुम्हाला आई म्हणता येत असेल तर तुम्ही परमार्थ करायच्या लायकीचे. मी तिथं मोठा होतोय, मी तिथं मोठा होतोय महाराज. पराई नारी रखुमाई समान, संप्रदायाची शान आहे, लक्षात ठेवा.